येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मुस्लिम समाजाला किमान 15% उमेदवारी देण्याची मागणी सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. ही मागणी घेऊन राज्यभर मुस्लिम समाज राजकीय प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य यात्रा काढणार आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी कोल्हापुरातून झाली. या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू स्मारक भवनात सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मुस्लिम समाजाला राजकीय प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटनं औपचारिक पत्र पाठवली आहेत. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचंही या बैठकीत ॲडव्होकेट अफरोज मुल्ला यांनी सांगितलं. मुस्लिम समाजाच्या 15% जनसंख्येच्या टक्केवारीनुसार विधानसभेच्या जागांची मागणी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडे उमेदवारीची मागणी करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट सर्वपक्षीय मुस्लिम समाज प्रतिनिधींचं एकत्रित समाज व्यासपीठ म्हणून ही मागणी राज्यभर यात्रा करून केली जात असल्याचं ॲडव्होकेट मुल्ला यांनी सांगितलं. की मुस्लिम समाजाला किमान 15% उमेदवारी येणाऱ्या विधानसभेमध्ये द्यावी. त्याचं कारण असं आहे की समाज म्हणून आम्ही आमची काय ताकद आहे मतदानातून लोकसभेच्या वेळेस दाखवून दिलेली आहे. आता विधानसभेच्या वेळेस जिथे 288 जागा आहे, लोकसभेचं गणित वेगळं आहे समजू शकतो, विधान परिषदेला जे काही झालं ते काही समजू शकतो की त्याचा जो नंबर गेम जो आहे तो बसला नसावा, पण 288 जागा असताना आणि 60 पेक्षा मतदारसंघ असे जास्त असणारा ज्यामध्ये मुस्लिम हा फक्त निर्णायक नाही तर आउट अँड आउट विनिंग सिच्युएशनमध्ये आहे. म्हणजे मलाड वेस्ट सारखे मतदारसंघ आहे जिथं 70-80% आहे. मग अशा परिस्थितीमध्ये समाज म्हणून मुस्लिम समाजाने एक गोष्ट ठरवलेली आहे आणि ती महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आम्ही प्रत्येक शहरामध्ये जाऊन घेऊन येत आहोत की जेवढी आमची लोकसंख्या टक्केवारी आहे 15%, किमान तेवढे उमेदवार मुस्लिम समाजाचे येणाऱ्या विधानसभेमध्ये असले पाहिजेत, तरच आमचे जे प्रश्न आहेत ते मांडले जाऊ शकतात आणि ही खूप रास्त मागणी आहे. अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीला समर्थन दिलं होतं, ज्यामुळं आघाडीला विजय प्राप्त झाला. तरीही सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व अपेक्षेइतकं नाही. विधान परिषदेत तर एकही सदस्य नाही, तसंच लोकसभा मतदारसंघ देखील प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे या यात्रेद्वारे मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा केली जाणार असल्याचं फ्रंटच्या वतीनं सांगण्यात आलं. यावेळी इरफान कासमी, अजहर सय्यद, वसीम काझी, अजहर मुजावर, हसरत मुल्ला, जैद शेख, सलमान मौलवी आदी उपस्थित होते.